ते कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठा समाजाला आवाहन केलेलं आहे. कार्तिकी एकादशीला शासकीय पूजेचा मान उपमुख्यमंत्र्यांचा आहे आणि त्यामुळे त्या पूजेला विरोध करण्याची किंवा त्यात अडथळा निर्माण करण्याची महाराष्ट्राची संस्कृती नाही. धार्मिक आणि भक्तिमय वातावरणात विरोधाचा सूर लावणं योग्य नाही, त्यामुळे शासकीय पूजेला विरोध करू नका असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला केलेलं आहे. एकादशीला महाराष्ट्रात विठ्ठल नामाचाच गजर व्हायला हवा, सारा परिसर जयघोषानं दुमदुमू दे असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. उदय, महाराष्ट्राची मोठी सांस्कृतिक परंपरा आहे, विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये शासकीय पूजा होत असते, जशी आषाढी एकादशी असेल तशी कार्तिकीची देखील पूजा होत असते. मात्र कार्तिक पूजेला उपमुख्यमंत्री कोण येणार ह्यावरनं जरा वाद सुरू आहे. त्यामध्ये काही सामाजिक संघटना देखील त्यामध्ये उतरलेल्या आहेत, त्यामुळे कुठेतरी वाद जो आहे तो टोकाला पोहोचताना पाहायला मिळतो. आणि त्याच वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात सर्वस्व जनतेला आवाहन केलेलं आहे, त्यांचा आक्षेप त्यांना देखील आवाहन केलेला आहे. मोठी परंपरा आहे सांस्कृतिक, त्यामुळे या सांस्कृतिक परंपरेचा वारसा जो आहे तो आपण जपला पाहिजे. त्यामुळे कुठलाही वाद जो आहे या प्रसंगी आपण उद्भवता कामा नये आणि त्यानुसार पारंपरिकप्रमाणे मोठ्या जल्लोषात आपण कार्तिक एकादशीला वारीला येतो त्याप्रमाणे आपला उत्सव जो आहे तो साजरा करण्याचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे. बरं उदय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.